हमारे शहर उल्लासनगर में दिन ब दिन आपराधिक घटनाएं बढ़ती ही जा रही हैं। ऐसे में हमें मिली है खबर कि उल्लासनगर 2 के मोना मार्केट में 2 व्यक्तियों को जिंदा जलाने की कोशिश की गई, जिसमें एक महिला की दर्दनाक मौत हो गई और एक व्यक्ति बुरी तरह घायल हो चुका है। ये मामला दर्ज है उल्लासनगर 1 की पुलिस स्टेशन में। आइए आपको इसी पर अधिक जानकारी देते हैं। आज सकाळी 12:30 च्या सुमारास आम्हाला विकास पत्रकार यांनी फोन केला की मोना मार्केट या ठिकाणी बर्निंग झालेले व्यक्ती पडलेली आहे अशी खबर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी तात्काळ सर्व स्टाफ सहित घटनास्थळी आलो। फायर ब्रिगेडची पण गाडी तिथे हजर होती आणि डेड बॉडी तिथे जळाल्या स्थितीत आम्हाला एक महिलेची मिळून आलेली आहे। तिला ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि एक दुसरा जळाला इसम आहे तो पण त्या ठिकाणाहून स्वतःहून त्या हॉस्पिटलमध्ये गेलेला जळाल्या स्थितीमध्ये, त्याच्यावर उपचार चालू आहे। आणि तिथं आमचे अधिकारी गेल्यानंतर सदर इसमाचं नाव नरसिंह हनुमंता तलारी असं अंबरनाथचा राहणारा आहे असं समजलेलं आहे आणि त्या बाईचं नाव पण पार्वती शिवाप्पा म्हेत्रे असल्याचं समजलेलं आहे। आणि घटना कशामुळं आग लागली ते जाळलं का हे अजून त्याचा तपास चालू आहे। स्टेटमेंटवरनं अजून आता त्यानंतर उघडकीशील आम्हाला काय तपास दिशा आहे याची माहिती थोडी माहिती आहे ती मिळेल आम्हाला। क्लासिक 24 इंस्टंट अपडेट से बने रहने के लिए लॉग ऑन कीजिए unronline.com पर या हमारे YouTube चैनल पर सब्सक्राइब कीजिए। बस youtube.com पर जाकर सर्च कीजिए क्लासिक 24 के लिए और सब्सक्राइब बटन दबाइए। धन्यवाद।